आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपल्या हाती येते. मान तालुक्यामध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. सध्या बाळासाहेब काळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी तालुकाध्यक्ष यांच्या घरी अजित पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक ही सुरू आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नेमका कोणता निर्णय घ्यायचा यासाठी ही बैठक सुरू झालेली आहे. एकीकडे महायुतीकडून रणजित निंबाळकर हे उमेदवारी करतायत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील हे उमेदवारी करतायत. या दोघांपैकी कुणाला नेमकी साथ द्यायची, कुणाला पाठिंबा द्यायचा, यासाठी अजित पवार गट मान तालुक्यातील हे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते हे निर्णय घेत आहेत. सध्या त्यांची बैठक सुरू आहे. सध्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. यासाठी मान तालुक्यातील तालुकाध्यक्ष बाळासाहेब काळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे, माजी सभापती श्रीराम पाटील, युवा नेते मनोज पोळ, माजी नगरसेवक युवराज सूर्यवंशी, पृथ्वीराज राजेमाने, संजय जाधव, मारुती मोटे यासह अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. प्रत्येक गावातून कार्यकर्ते आलेले आहेत. अजित पवार गटाची बैठक जी आहे ती सुरू आहे. लवकरच याबाबत निर्णय काय आहे ते घेणार आहेत. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राइम. सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.